समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासूनच अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झालंय असं अजित पवार यांनी म्हटलंय. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील पिंपळ फुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झालाय. बस पहिल्यांदा दिशादर्शक खांबाला धडकली, त्यानंतर ती बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसला आग लागली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर रात्री 1 ते 1:30 सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अपघात नेमका कसा झाला याचीही माहिती घेतली. अपघाताची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसचा टायर फुटला, त्यामुळे बस खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर ही बस अनियंत्रित झाली आणि समृद्धी महामार्गावरील डिवायडरला जाऊन आदळली, त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी होताच बसला भीषण आग लागली. बस पलटल्याने बसचा दरवाजाही तुटला, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं. परिणामी 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवाशी वाचले अशी माहिती संजय सक्सेना यांनी दिली आहे.